पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री हरी होलसेल साडी डेपो अँड मेन्सवेअर, परभणीचे महावस्त्र दालन, खास लग्न बस्त्याचे माहेर घर, तोष्णीवाल कॉम्प्लेक्स, जागृती मंगल कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। औद्योगिक दृष्ट्या मागास असलेल्या परभणी जिल्ह्यातील उद्योगांना भरारी मिळावी यासाठी परभणी तालुक्यातल्या बाबळगाव इथं नवीन MIDC स्थापनेसाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून मंजुरी मिळाली असून भूसंपादन प्रक्रियेची नोटीस शासनाकडून जारी करण्यात आली आहे। येत्या 6 महिन्यात या नवीन MIDC सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे। याबाबत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मंत्रालयात नुकतीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली। त्या भेटीदरम्यान उद्योगमंत्र्यांनी ही माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना दिली असल्याचं सांगण्यात आलंय। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातील नागरिकांना होऊ नये म्हणून जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग मिळाला तर लसीकरणात वाढ होईल असं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केलं आहे। आज 22 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील लसीकरणाचं प्रमाण वाढावं यासाठी जिल्ह्यातल्या तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहायिका यांच्या ऑनलाईन आढावा बैठकीचं आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं। यावेळी आरोग्य यंत्रणांना सूचना देताना शिवानंद टाकसाळे म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरणासाठी मेळावे आयोजित करावेत। याचवेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्य, सरपंच, चेअरमन अशा विविध स्थानिक लोकप्रतिनिधींचं सहकार्य घेत ही मोहीम यशस्वी करावी असंही त्यांनी आदेशित केलं आहे। परभणीतल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयातील कर्मचारी दुपारी 4 वाजता कार्यालयात उपस्थित नसल्याचं दिसून आलंय। या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं निषेध करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ST महामंडळाच्या विभागीय कार्यालय इथे एका कामानिमित्त आला असता विभागीय नियंत्रण तर जागेवर नाही आहे, परंतु त्याशिवाय कार्यालयामध्ये आम्ही पूर्ण चक्कर मारली। फक्त 5% कर्मचारी आहे। इतकी वाईट परिस्थिती आहे की एकतर ST प्रचंड नुकसानी चालू आहे आणि त्याचा संपूर्ण दोष त्या रस्त्यावर दिला जातो, परंतु रस्त्यासह कर्मचारी आणि इथले अधिकारी तेवढे दोषी आहेत। आज आता जवळपास 4 वाजता आहेत, परंतु संपूर्ण ऑफिस पूर्णपणे रिकाम आहे। 1-4% देखील तिथं कर्मचारी नाही आहेत। असं असेल तर ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेचे काय हाल असतील? छोटे छोटे प्रश्न घेऊन लोक येतात, कोणाचा पासचा विषय असतो, कोणाचा अपंगाचा विषय असतो, कोणाला कन्सेशन कार्ड पाहिजे असतं, याबाबत ST महामंडळ पूर्णपणे काम करत नाहीये आणि त्यांचं दुर्लक्ष होत आहे। याकरिता आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यात येत आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी। 25 सप्टेंबर 2021 रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुका ठिकाणी लोक अदालतीचे आयोजन, तडजोडीतून प्रकरणांचा निपटारा करणारी अदालत, यामध्ये बँका वसुली प्रकरणं, मोटार अपघात प्रकरणं, कौटुंबिक वादाची प्रकरणं, कामगारांची प्रकरणं, भूसंपादन प्रकरणं, पाणी आकार प्रकरणं, वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणं, महसूल प्रकरणं आणि दिवाणी स्वरूपाची इतर प्रकरणं तडजोडीने निपटारा करण्यात येईल। यासाठी माननीय न्यायाधीश व वकिलांचे पॅनल मदतीसाठी तयार असणार आहे। कोणतेही शुल्क आकारल्या जाणार नाही। अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा तालुका विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा। माननीय MS शर्मा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, परभणी। माननीय FK शेख, सचिव विधी सेवा प्राधिकरण, परभणी। जिंतूर तालुक्यातल्या येलदरी येथील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे। त्यामुळे येलदरी जलाशयाचे 10 दरवाजे आज पहाटे उघडण्यात आले असून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे। नदीपात्रात होणारा विसर्ग पाहण्यासाठी नागरिकांची धरण परिसरात मोठी गर्दी होताना दिसून येते। सोनपेठ तालुक्यातल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देऊन पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भीम प्रहार संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर प्रवीण कनकुटे, विश्वजित वाघमारे, विष्णू ढोले, श्याम गवारे, सुनील शिंदे, निखिल वागळे, प्रीतम खिल्लारे, बाळासाहेब आगाव आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत।
परभणी मंचच्या वतीनं परभणी रेल्वे सुरक्षा बलातील रेल्वे पोलीस राम कातकडे यांची रेल्वे सुरक्षा तपासी अंमलदारपदी बदोन्नती झाल्याबद्दल त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे. यावेळी हेड कॉन्स्टेबल अमिनुद्दीन फारुकी, कॉन्स्टेबल महावीर मीना आणि दिव्यांग अध्यक्ष संजय वाघमारे, संतोष जोंधळे, रामराज कांगणे, मोहन केंद्रे, अनिल फामे, सुरेश बावळे, ज्ञानदेव झाले, अहमद खान, रमेश खंडागळे, नितीन बराडे, सुनील लहाने आदींची उपस्थिती होती. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 22 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तर 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही माहिती परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉक्टर के ठाकूर यांनी दिली आहे. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14. नागपूर करार ते मराठवाडा आणि विदर्भातील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या अखंड दुःखद आत्महत्या. ओस पडत चाललेली खेडी, 40-50 ओलांडूनही लग्न न झाल्यामुळं लग्नासाठी शेतकऱ्यांना कुणी मुलीच देत नसल्यानं प्रत्येक खेड्यामध्ये 100 ते 150 युवकांना अविवाहित राहावं लागतंय आणि त्याचा परिणाम या भागातील सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय जडणघडणीवर निश्चितच होतोय. शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करणारे परभणीचे भूमिपुत्र माणिक कदम आणि विचारवंत सतीश सातवणकर हे लोकसमीक्षा चॅनलवर शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 4 या वेळात लाईव्ह येत आहेत. मराठवाड्याच्या वेदना जाणून घेण्यासाठी आपण आपला वेळ राखून ठेवावा. पाथरी तालुक्यातल्या वाघाळा येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वोच्च गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गावचे सरपंच बंटी पाटील यांनी स्वर्गीय तात्यासाहेब घुमरे यांच्या स्मरणार्थ बक्षिसांची घोषणा केली होती. या बक्षिसांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 22 सप्टेंबर रोजी मुदगल येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला आहे. यावेळी सचिन तिडके, अभिजित घुमरे, बळीराम कसबकर, मुख्याध्यापक स्वामी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुंजाभाऊ नवघरे, सचिन वाघ आदींची उपस्थिती होती. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:45 नांदेड येथून परभणीकडे ते प्रयाण करतील. सायंकाळी 6:50 त्यांचं परभणीत आगमन होईल तर सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान परभणी शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी भवन इथं संपन्न होईल. सायंकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान परभणी विधानसभा मतदारसंघाचा आढावा व ते मुक्काम करतील. जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांची बुलढाणा इथं अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्याबद्दल त्यांचा तालुका प्रेस क्लबच्या वतीनं निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिंतूरच्या रमाई विचार मंचाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. कार्यक्रमात तहसीलदार सखाराम मांडवगडे, प्राचार्य भोंबे आदींसह आशा खिल्लारे आदींची उपस्थिती होती. परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून या इमारतीसाठी लागणाऱ्या निधीची लवकरच उपलब्धता करून काम सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घोषित केल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सत्कार करत त्यांचे आभार मानले. आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील अन्य काही प्रमुख प्रलंबित प्रश्नांची मांडणी देखील यावेळी केली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार विनायक राऊत, रवी पतंगे, शरद हिवाळे आदींची उपस्थिती होती. मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे फरकाची रक्कम देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर कृष्णा कटारे, किरण तळेकर, गंगाधर यादव, सुमंत वाघ, दीपक वारकरी, सिद्धांत हाके, गोपाळ देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. येत्या 25 सप्टेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील तालुका ठिकाणी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ के शेख यांनी दिलेली ही माहिती. दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजीपर्यंत आम्ही 5782 प्रकरणं ठेवलेली आहेत आणि त्याचा सामोपचाराने निपटारा करण्याचा आम्ही 25 तारखेच्या लोक अदालतमध्ये प्रयत्न करू. मी आपल्या माध्यमातून सर्व प्रेक्षक जे आहेत त्यांना अशी विनंती करतो की आपले न्यायालयीन वाद असल्यास दिनांक
25 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या लोकअदालत मध्ये ठेवून सामोपचाराने मिटवून घ्यावे. मानवत शहरासह मानवत तालुक्यात जोरदार पावसाचं आगमन झाल्यानं आज जनजीवन विस्कळीत झालंय. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा खरा ठरत आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास मानवत शहरासह तालुक्यात सर्वदूर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाल्याबद्दल खासदार संजय जाधव यांचा परभणी जिल्हा वृत्तपत्र संघटनेकडून नुकताच त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी गंगाप्रसाद आनेराव, अंबादास वाकुडे, प्रकाश गुंड, किरण क्षीरसागर, कैलास जाधव, अनिल खंदारे, आकाश पालोद, रमेश रणेर आदींची उपस्थिती होती. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या परभणीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी माध्यमिकपदी शालेय शिक्षण विभागानं आशा गरुड यांची नियुक्ती केली आहे. त्या नुकत्याच परभणी इथं रुजू झाल्यात. परभणी जिल्ह्याच्या भूमिपुत्र असलेल्या आशा गरुड यांचं शालेय शिक्षण गांधी विद्यालय व बालविद्या मंदिर इथं झालंय. तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉक्टर वंदना बाहुळ यांच्या पदोन्नतीनं रिक्त झालेल्या शिक्षणाधिकारी माध्यमिक या पदावर शासनानं श्रीमती आशा गरुड यांची नियुक्ती केली आहे. परभणी जिल्ह्यात आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे, तर दिवसभरात 1 रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 51,258 रुग्ण आढळून आले, त्यापैकी 49,949 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत जिल्ह्यात 1,290 रुग्ण दगावले असून 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात RT-PCR 1,040 आणि रॅपिड अँटीजेनच्या 199 तपासण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.